नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेशमा वाघमारे मराठीच्या तासिकेला तुमचं स्वागत करते. आज आपण आता उजाडेल या मंगेश पाडगावकरांच्या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात. उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाभूत मोहरेल. आपल्या कोमल गळ्यातून पक्षी गातील, वारा पानात हसेल, गहिवरलेल्या प्रकाशात दव मिसळेल, पारिजात फुलांची पखरण करेल, नी त्याच्या सुगंधात गारवा थरारेल. कळ्यांमधले पराग जागे होतील, दाही दिशा उजळतील, निळे आकाश प्रकाशाने दाटेल, कणाकणात प्रकाशाचे महादान स्फुरण पावेल. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात. प्रश्न दुसरा, आकडा. पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा. ह्याचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात. रात्री अंधार दाटतो तेव्हा मुलांना भीती वाटते, पण पहाटेला सूर्य उगवतो तेव्हा नवा दिवस सुरू होतो. अंधार सगळा ओसरून प्रकाश पसरतो, सारी भीती पळून जाते, नी मनात प्रकाशमान झरे उमलतात. कवी म्हणतात की पहाटे प्रकाशाचे वरदान आपल्याला मिळते, हा जणू आशीर्वादच आहे जो आपल्याला आधार देतो, प्राणातून उगवतो. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही घेणार आहात. प्रश्न तिसरा, खालील ओळी वाचा, त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ओ आकडा, खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. याचा अर्थ आहे, खिन्न आंधळा अंधार म्हणजे उदासवाने दुःखी मन होय. सूर्याच्या प्रकाशाने हा उदास गडद अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा उगवेल, असा त्याचा अर्थ होतो. आ आकडा, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवे. याचा अर्थ होतो, रात्री पाखरे आपापल्या घरठ्यात गुपछूप बसतात, पण सूर्योदय होताच त्यांना आनंद होतो, ती आनंदाने किलबिलू लागतात, त्यांच्या कोमल गळ्यातून जणू किलबिल पालू लागते, गाणे फुटू लागते. प्रश्न ई, आनंदात पारिजात उधळीत बरसात. या ओळीचा अर्थ होतो, पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावर फुले उमलतात, टपटप खाली पडतात, पायथ्याशी सुगंधित सडा पसरतो, सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करते. प्रश्न चौथा, ई आकडा. प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल. ह्या ओळीचा अर्थ होतो, पहाट झाली की सूर्याचा प्रकाश दशदिशा पसरतो, प्रकाशाने अवघे निळे आभाळ भरून जाते, हे सूर्याने दिलेले महान असे दान आहे, ते चराचरातील कणाकणात स्फुरण पावते. अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहात आणि त्याचा फोटो मला काय करणार आहात, सेंड करणार आहात. धन्यवाद.